राज्य राखीव दलाची बदली 15 वर्षावरून 10 वर्षे असावी या मागणीसाठी समाजसेविका अश्विनी केंद्रे उपोषणाला बसले असून या उपोषणाला लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय. नमस्कार. लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारतच्या वतीने आज आपण मॅडम आपल्या केंद्रीय मॅडम जे आहेत त्या उपोषणाला बसले राज्य राखीव दलाच्या मागणीसाठी. जे गेले 2019 साली माननीय मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांनी मागणीही केली होती. तसेच 2020 साली ज्यावेळेला आपलं ठाकरे सरकार आलं तर त्यानंतरची परिस्थिती अशी आहे की त्या वचननाम्यामध्ये त्याचा उल्लेखही केला होता पण तो वचननामा फक्त कागदावरती राहिला आहे. आणि दुर्दैवाने आजता काय त्या सैनिकांना मान सन्मान हा दिला गेला नाही. आपल्या समाजसेविका केंद्रे मॅडम आज उपोषणाला बसले आहेत. गेले 7 दिवस झालेत पण अजूनही शासनाला जाग आलेली नाही आहे. तर लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत याला उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे आणि नक्कीच त्यांच्या उपोषणाला सरकारला जाग यावी आणि यातून काहीतरी नवीन मार्ग निघावा. धन्यवाद. आज आपण प्रशांत खानविलकर साहेबांनी स्वतः येऊन आम्हाला हे पत्रक दिलेलं आहे. त्यांचा जो पाठिंबा आहे त्याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान होणार आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपला जो मुद्दा आहे SRPF जवानांचा त्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि हा जो वचननामा आहे त्यांचाच वचननामा आहे तेच त्यांनी पूर्ण करावा ही आमची अपेक्षा आहे. आणि आज उपोषणाचे 7 दिवस झालेले आहेत. हा त्यांनी जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. तर त्यांना वाटत असेल की 7 दिवस झाले अजून नोंदू सोडणार असं नाही आहे. 21 दिवस होऊ आणि 1 महिना होऊ मी उपोषण सोडणार नाही आहे. त्यामुळे आपण दखल घ्यावी हीच अपेक्षा. 2019 पासून हा लढा चालू आहे. हा लढा आजचा नाही आहे. कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला याचं देणं घेणं नाही असंच वाटतं. सर्व राजकीय पक्षांनी सर्वांनी एक विचार करायला हवा होता की ही लढाई राजकीय नाही आहे. ही लढाई आहे की आपल्या जे देशासाठी लढतात जे आपल्यासाठी जे आपले रक्षण करते आहेत. कुठलाही प्रोग्राम असेल किंवा मोठा मोर्चा असेल मोठा आंदोलन असेल तर मोठी सभा असेल तर हे राजकीय लोकांच्या सुरक्षेसाठी आपल्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी जे येतात ते SRPF जवान येतात. ते त्यांनी विचार करायला हवं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांनी वचननामा दिला होता विधानसभेच्या वेळी की आम्ही राज्य राखीव पोलीस बलाची जी जिल्हा बदली आहे ती 10 वर्ष करू म्हणून मी त्यांना एक आठवण करून देतो की तुमच्या बंगल्यावर जे तुमची सिक्युरिटी करतात ना तेही SRPF जवानच आहेत. आधी ठाकरे साहेबांची जे सिक्युरिटी करतात तेही SRPF जवानच आहेत. आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांना माहिती आहे ठाण्यातली एक महिला ज्या महिलेने SRPF जवानासाठी मुंडन केलंय या पोलिसांच्या आणि मागण्यासाठी मुंडन केलंय मोर्चा काढले पण एकनाथ शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी एवढा दबाव आणला. 2 वेळेस केसेस दाखल केलेले का कशासाठी. अरे आम्ही पाकिस्तानहून आलो आहोत का. आम्ही भारतीय नागरिक आहोत. आम्ही आमच्या भारतीय जवानासाठी लढत आहोत याची तुम्हाला दया थोडी दयामुळे राहिलेली नाहीये. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की आम्ही काय करतोय आपली चूक कुठे होते. तुम्ही तुमच्या राजकारणीकडे चुलीत घाला राजकारण आणि तुम्ही पुढे चुलीत जायचं जा. पण या जवानांना न्याय द्यावा लागेल. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण सुटला नाही. जीव गेला तर व्यर्थ. पण या SRPF जवानांना आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. जर तुमच्यामध्ये थोडी माणुसकी उरली असेल जर थोडी एका स्त्रीविषयी तुमच्या मनात चांगली भावना असेल ना तुम्ही या SRPF जवानांना 22,000 जवानांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळून द्याल अशी मी आपल्या द्यावी अशी मी आपल्या विनंती करतो. आणि इथं यायची काही गरज नाही कुठल्या मंत्र्याला संत्र्याला कुणाला. तुम्ही तिकडे जरी आम्ही तिकडे तर तुम्ही तिकडे जरी डिक्लेअर केलं ना आमच्यासाठी ते खूप आहे. मी माझ्या भाई विषयासाठी समर्थ आहे. आम्ही पाणी घेऊन उपोषण सोडू एवढीच विनंती आहे. तुम्ही हा फक्त SRPF जिल्हा बदली 10 वर्ष करावी एवढीच विनंती. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.